नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:30 वाजलेत. आलोय हत्तरगीला ढाब्यावर, लक्ष्मी ढाबा. आंघोळ वगैरे केली, आता चाललोय जेवण करायला, कारण की सकाळी नाश्ता नव्हता केला. सकाळी 5 वाजता बरोबर मी मुल्ला हॉटेलवर आलो होतो, त्याच्यानंतर झोपलो मी. तर तिथून मग कुंदन शेटणी कधी निघाले काय माहीत नाही सकाळी. मग डायरेक्ट मी इथं हत्तरगीला उठलो. आता मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली, आता चाललो जेवायला. जेवण करून पार्टीला फोन करू, बघूयात किती वाजता बोलू दे. नवीनच पार्टी आहे, ह्याच्या अगोदर कधी गेलो नव्हतो मी त्याच्याकडे. किती वेळ कधी बोलवतो वगैरे काय माहीत नाही. तर जाऊयात, पहिले जेवण वगैरे करूयात. मागं गाडी दिसती, कुंदन शेट आहे, ग्रीसवाल्याशी गप्पा मारत आहे. ते काहीतरी चाललं आहे त्यांचं, बघूयात. आता जाऊयात, पहिले जेवण करूयात, भूक लागली. कारण की जेवण करून पार्टीला फोन करू. नाव ऐकलेलं आहे त्या पार्टीचं, पण लक्षात येणार नेमकं कुठं आहे त्याचं दुकान वगैरे. त्याला कॉल केल्यावर ॲड्रेस विचारू आणि जाऊयात मित्रांनो. मग दुपारचे 3:30 वाजलेत मित्रांनो. आलो आहे आता किनीच्या टोलनाक्यावर, जेवण केलं हत्तर गेलं, त्याच्यानंतर परत झोपलो होतं. शेटणीच गाडी चालवली, मागच्या साईडला गाडी दिसते. आता छा पिण्यासाठी थांबलो आहे, आता निघायचं आहे इथं. पार्टी 6 वाजता फोन करायला सांगितलं, मग ते हमालाचा नंबर वगैरे देते. सकाळी 4:00 बोलवलं आहे तसं. खूप टाईम आहे, लवकर पोचलो आज आम्ही. आधीमध्ये कुठं टाईमपास वगैरे नाही केला, डायरेक्ट घेतं चालू आहे. डायरेक्ट छा पहिला हत्तरगीवरून निघालो तर डायरेक्ट घेतं थांबलेलं आहे. आता 6 वाजता फोन करूयात, एकदा हमालेचे बोलणं झालं की कन्फर्म झालं समजायचं. छा पिवा तर निघवते मी करायला लागला. मित्रांनो, संध्याकाळचे 5:30 वाजले, साताऱ्याच्या जवळ पोचले आता आम्ही. वातावरण एकदम पावसाचं झालं आहे अचानकच. खूप म्हणजे खूप भरून आलं आहे, जरा जरा टिपकायला लागलं आहे बघा. काचेवर पाऊस दिसतो असा, बहुतेक पुढं चालूच असत. भयानक वातावरण झालं आहे आता. चांगला पाऊस येणार आहे तुम्हाला, कारण की दुपारी उकडत पण होतं खूप. मी तो झोपलो होतो, किनीच्या टोलनाक्यावर उठलो आहे. खूप म्हणजे खूप भरून आलं आहे, पुढं चालू असं साताऱ्यात वगैरे पाऊस 100%. पार्टीवाला फोन करायचा आहे आता, किती वाजता बोलवतो. 4 वाजता तर त्यांनी सांगितलं आहे, पण म्हटलं एकदा तुम्हाला हमालाचा नंबर देतो, हमालेशी बोलून घ्या. तो सांगत इतक्या वाजता या तुम्ही. 3-4 वाजताच बोलवतील शक्यतो तरी. जाऊयात लवकर, आता लोणंद मार्गे जाणार आहे आम्ही, सरळ नाही जाणार. लोणंद जेजुरी आपलं तो रस्त्याने जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही आलो आहे सासवडला. मामा भेटला इथं, कुंदन मामा आहे इथं, पप्पू शेटे तिथं. आत्ता पुण्यापासून 1/2 तासाच्या अंतरावर आहे, जेवायला थांबले. उद्या सकाळपर्यंत गाडी खाली होईल, पप्पूची गाडी खाली झालेली आहे. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत, आता आलो आहे तिथं टिम्बर मार्केटच्या इथं. आता सध्या सोनावणे हॉस्पिटलच्या इथं बसलो आहे. मागच्या साईडला दिसतंय बघा सोनावणे हॉस्पिटल, इथं गाडी लावली आपली. आणि या साईडला समोर आज जायचंय खाली करण्यासाठी,
त्याच्यामुळं थांबलोय. आता पार्टीने बोलवलंय 7 नंतर 8 वाजता वगैरे बोलवलंय. त्याचं दुकान उघडणार आहे 9 वाजता 9 साडे 9 10 पर्यंत दुकान उघडेल आणि त्याच्यानंतर तो खाली करणार आहे. आता गेलो होतो तिथं बघायला, पण तिथं रिक्षाचं पार्किंग आहे, तिथं साधी 2 व्हीलर पण आत्ता जाऊ नाही शकत, एवढा मोठा ट्रक कधी जाणार. आता लावतो त्यांना फोन, त्यांना सांगतो पार्टीवाल्याला की बाबा माणूस पाठवे कोणतरी, म्हणजे मला गाडी वगैरे तिथं आत घालता येईल. जर माणूस नाही पाठवलं तर शक्यच नाही, तिथं भांडण्याचे कामं होतील. लोकल लोक तिथं खूप त्रास देतात. त्याला सांगितलं होतं की रात्रीच खाली करा म्हणून. त्याच्या अगोदर पप्पूने आणि आपले एक नाना म्हणून मित्र, त्यांनी गाडी खाली केली ती, त्यांना पण भरपूर त्रास जातात. लोकल लोक आहे लॉयानगरमधले, ते त्रास देतात जरा पैशासाठी. बघत आता त्याला फोन केल्यानंतर काय म्हणतो मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.